रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मिरज शहर सुधार समितीचे आमरण उपोषण, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता होण्याची मागणी. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मिरज शहर सुधार समितीने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज या रस्त्यासाठी गेले 6 वर्ष झाले मिरज शहर सुधार समिती लढा देत आहे. 2018 साली या रस्त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपयांचा निधी दिला होता. तो निधी 2021 मध्ये 27 कोटी झाला आणि आता 24 कोटीवर आला आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून येथे रुग्णालयासाठी कर्नाटक येथून रुग्ण येत असतात. या रस्त्यावरून जाणारा नागरिक शिव्या देत जात असतो. फक्त खड्डे मोजून रस्त्याचं काम झालं अशी धूळफेक करून आश्वासन दिलं. गोड बोलून आणि खोटे बोलण्यापासून प्रशासनाने काहीही केलेलं नाही. एकमेकावर जबाबदारी टाकून सामान्य लोकांना त्रास देण्याचं काम प्रशासनानं केलं आहे. या सर्व अधिकारी आणि प्रशासनाचा मिरज शहर सुधार समितीकडून निषेध करण्यात आला. गेंड्याचे कातडे असलेल्या प्रशासनाने मिरजेचा कसलाही हेवादावा नसल्याने आज मिरज शहर सुधार समितीने आमरण उपोषणाला सुरुवात केली. जोपर्यंत उच्च लेवल आणि DP प्लॅननुसार छत्रपती शिवाजी महाराज रस्ता होत नाही तोपर्यंत मिरज शहर सुधार समिती आमरण उपोषण सोडणार नाही. जोपर्यंत अधिकारी लेखी स्वरूपात पत्र देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, यावर ते ठाम आहेत. राष्ट्रीय महामार्ग महामार्ग म्हणा किंवा खेड्यातील रस्ता म्हणा, जे गोरगरीब जनता आणि जे रुग्ण मिरजेमध्ये येत आहेत किंवा पाहुणे येत आहेत ते आई बहिणीवरनं शिव्या देऊन जात आहेत. तर या रस्त्याचं 100 कोटीवरनं 27 कोटी झालं, 27 कोटीवरनं 24 कोटी झाले. फक्त खड्डे मुजून एखादा खड्डा बंद करून रस्त्याचं काम झालं असं धूळफेक करून वारंवार मिरज सुधार समिती ही गेले 6 ते 7 वर्ष या रस्त्याचा पाठपुरावा करत आहे. फक्त गोड बोलून आणि खोटं बोलण्याशिवाय प्रशासनाने काही केलं नाही. एकामेकावर जबाबदारी एकामेकावर काढून सामान्य लोकांना त्रास देण्याचं काम प्रशासन करत आहे. सर्वप्रथम मिरज सुधार समितीच्या वतीने मी या सर्व प्रशासनाचा निषेध करतो आणि या गेंद्याच्या काठीडे असणाऱ्या प्रशासनाने मिरजेच्या कसलाही त्यांना हेवादावा नसल्यामुळे आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून आम्ही अमरण उपोषणचा हत्यार उपसलेला आहे. जोपर्यंत उच्च लेवलचं छत्रपती शिवाजी महाराज रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषणावरून उठणार नाही. अमरण उपोषण आमचं जोपर्यंत असेल जोपर्यंत इथे रस्त्याचं काम DP प्रमाणे मंजूर होत नाही. महानकरी न्यूजसाठी मिरजहून आदि माने.